लेकर आए हैं आपके लिए माय ऑनलाइन शिक्षा, घर बैठकर हर कोई पढ़ पाए, सारे डाउट टीचर से क्लियर करते जाए, पढ़ाई जॉब बिजनेस सबके काम आए। माय ऑनलाइन शिक्षा अपना लर्निंग ऐप। पैशांचा हारजीतचा जुगार खेळवित आहे यावरून सहायक पोलीस अधीक्षक श्री सोमस मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली रेड केली असता आरोपीच्या ताब्यातून नगदी 16,230 रुपये, 4 मोबाईल किंमत 45,000 रुपये, 1 सोनी कंपनीचा LCD किंमत 50,000 रुपये, 2 मोबाईल सॉकेट किंमत 1,40,000 रुपये व साहित्य असा एकूण 2,51,230 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून अनुप दीपकराव आंबेकर वय 30 वर्ष, निलेश हरिवल्लभ पसारी वय 45 वर्ष, दोन्ही राहणार जैन मोहल्ला अंजनगाव सुरजी यांना अटक करण्यात आली। पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी यांचे ताब्यात देण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्याम घुगे साहेब, सहायक पोलीस अधीक्षक श्री सोमस मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सूरज बोंडे, PSI आशिष चौधरी, ASI संतोष मुंदाने, PC दिनेश कनोजिया, HC अब्दुल सईद चालक, पोलीस स्टेशन अंजळगाव सुरजी येथील ASI सुभाष राठोड, IPS माधुरी यांनी केली। चल रहे इंडियन प्रीमियर लीग के क्रिकेट मैच के दौरान क्रिकेट बेटिंग की शक्यता देखते हुए क्रिकेट बेटिंग पे कार्यवाही करने के आदेश माननीय पुलिस अधीक्षक श्री हरी बालाजी सर इन्होंने स्थानीय पुलिस शाखा को दिए गए थे। उनके आदेश पर कल 28 नवंबर को अंजनगांव शहर में हमारे स्थानीय पुलिस शाखा के पथक ने गोपनीय माहिती के आधार पर एक क्रिकेट के IPL के क्रिकेट मैच पर एक बेटिंग चल रहा था जहाँ रेड किया गया। उस रेड में अनुप अंबेकर और नीलेश पसारी इन दोनों अभियुक्त को अरेस्ट करके उनके पास से सट्टे का साहित्य और नकदी रकम ऐसा 2,51,000 की मुद्देमाल हस्तगत किया गया है। आगे की कार्रवाई के लिए ये जब्त मुद्देमाल और आरोपी अंजनगांव पुलिस स्टेशन के ताबे में दिए गए हैं। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। भातकुली तालुक्यातील बेलमारखेडा येथील शेतकऱ्यांचा येण्याजाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे तसेच त्या रस्त्यावर अतिक्रमण केले या संदर्भात तहसीलदार यांना वारंवार तक्रारी सुद्धा देण्यात आल्या। तहसीलदार यांनी अतिक्रमण हटवण्यासंदर्भात वंजारी यांना नोटीस बजावली, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा अतिक्रमण काढले नसल्यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला। ट्रॅक्टर बेलबंडी सुद्धा जात नाही, काढणीला आलेला सोयाबीन पीक घरी आणायचे तर कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे। भातकुलेहून सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे। सुधाकर बैलमारे बैलमारखेडा येथील रहिवासी असून आमचा पुरातन काळापासून वहिवाटीचा आजोबा पंजोबापासून वहिवाटीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सुरेश दौलतराव वंजारी यांनी अतिक्रमण करून हा रस्ता अडवलेला आहे आणि विनाकारण जे शेतकरी जाणारे आहेत रस्त्यांनी त्यांना काहीतरी एखादी ठुणी पडली, त्यांच्यासोबत वाद घालण्याचे असे बरेचसे प्रकार यामुळे झालेले आहे आणि भांडणाची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली। आम्ही बरेचसे ग्रामपंचायतमध्ये तक्रार केली, तहसीलदारापर्यंत गेलो, पोलीस स्टेशनपर्यंत गेलो, पण जशी पाहिजे तशी त्यांनी हे हलगर्जीपणा केला। ग्रामपंचायतनी सुद्धा अजून आम्हाला 6 महिन्यापासून याचा काहीच निर्णय न दिल्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय आमचे सोयाबीन आलेले आहे शेतात, काढणी आहे, फवारणीचे काम आहे, पण ह्या ठिकाणाहून काही आम्हाला असं जाण्याचा मार्ग नसल्यामुळे शेतकऱ्यांना परेशानी भरपूर होत आहे। त्यामुळे आम्ही 18 ते 20 शेतकरी ह्या रस्त्याने आहो, तर प्रत्येक शेतकरी हा त्रस्त झालेला आहे की काय काय करावं हे, त्यामुळे शेतकऱ्यांना काही असं सुसुन्य राहिलेलं आहे। बैलमारखेडा गेल्या 6 महिन्यापासून आम्ही त्रस्त आहोत। 6 महिन्यापासून आम्ही इथे सुरेश दौलतराव वंजारी यांनी ह्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही कसं तरी पेरणी केली पण आता आमचं सोयाबीन आलेलं आहे आणि सोयाबीन हे 90% पाण्यानं तर हरपलंच आहे,
पण 10% काहीतरी आमच्या घरात पीक आहे यासाठी आम्ही तोडलोड गोळा आहे हे सुरेशराव वंदेरे यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि हे म्हणतात की मला तहसीलदारांनी जागा दिली तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे का याच्यावर कारवाई करा आणि ग्रामपंचायतने हे पत्र आहे 6/24/2020 आणि ग्रामपंचायतनं पत्र दिलं आहे आता 2 दिवसा अगोदरचं म्हणजे किती लेट झालेलं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की माझा प्लॉट हे गावठाणची जागा आहे तहसीलदारशिवाय कोणीच दुसरा प्लॉट पडू शकत नाही म्हणून माझी एकच विनंती आहे की ताबडतोब हे अतिक्रमण काढण्यात यावं आणि तसेच पाणी करता यशोमती माननीय आपतिवसा मतदार संघातील यशोमतीताई ठाकूर आमदार यांचे प्रतिनिधी म्हणून मोहर साहेब हे येऊन गेलेले आहेत त्यांनी 2 वेळा पाणी केलेली आहे त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे का बा मी तारीखच्या कानावर टाकतो आणि हे सर्व तुमचं अतिक्रमण काढण्यात मी मदत करतो पण माझी एकच विनंती आहे ताई साहेबांना की लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यात यावं जेणू करून आमचं पीक आमच्या घरापर्यंत येईल आणि 18 लोकांना आम्ही 18 लोक येथून जाणं येणं करतो शेतामध्ये आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मी विनंती करतो तशीच माझ्या कलेक्टर साहेबांना विनंती आहे की गेल्या 6 महिन्यापासून यांनी कोणतेही ग्रामपंचायतने अर्ज न देता कोणतीही कारवाई न करता आम्हाला त्रास दिला आहे त्यांच्यावरसुद्धा कारवाई होण्यात यावी अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो बस एवढं सोडून आज भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने 21 तारखेपासून आम्ही 24 तारखेपर्यंत सतत निवेदन देत आहोत यामध्ये आम्ही आरोग्यमंत्री यांना पण निवेदन दिले पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना पण आम्ही निवेदन दिले यशोमतीताई ठाकूर यांनी आमचं निवेदन कॉन्फरन्स व्हिडिओ कॉलमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासमोर मांडलेले आहे त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या दिवशी निवेदन दिले 24 तारखेला पण जिल्हाधिकारी साहेबांनी या आमच्या भगिनींचे आतापर्यंत कोणतेही त्यांना घाम फुटला नाही म्हणून आज घाम फुटण्यासाठी म्हणून आम्ही आज हे मोर्चा काढण्यात आला या आमच्या मागण्या जर या आज पूर्ण झाल्या नाही तर बेमुदत आमरण उपोषण करू आमच्या मागण्या अशा आहे की सर्वात पहिली मागणी ही आहे की 22 मार्चपासून जे कोरोना लॉकडाऊन सुरू झालं त्या कोरोना काळमध्ये ह्या आशा वर्कर आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची पर्वा न करता या पूर्ण शहरामध्ये अमरावती शहर असो ग्रामीण असो या पूर्ण शहरामध्ये आपली तपासणी घेऊन हरेक एका कुटुंबाला जाऊन योग्य ते मार्गदर्शन केलं पण परंतु त्यांना त्याचा मोबदला म्हणून फक्त 1000 रुपये देण्यात आले आणि 1000 रुपये हे म्हणजे 33 रुपये रोज या प्रमाणात काहीच परवडत नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की यांना कोरोना काळामध्ये जोपर्यंत कोरोनाचा हा प्रादुर्भाव चालू आहे तोपर्यंत 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा त्यानंतर यांना मानधन कोणतेही 1000 रुपयेच आहे फक्त म्हणून जसं काम आशा अंगणवाडी सेविका करतात त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने काम आशा वर्करचं जास्त आहे म्हणून आशा वर्कर यांना 8 ते 8.5 हजार रुपये ते 9.5 हजार रुपयापर्यंत मानधन भत्ता दिला पाहिजे तिसरी मागणी आम्ही जी अशी आहे की जे आशा वर्कर आमच्या काम करतात यांना कोणत्याही प्रकारचं शासनाकडून कवच म्हणून मिळालेलं नाही आहे म्हणून 50 लाखाचा जीवन विमा यांना त्वरित जाहीर करावा आणि केंद्र सरकार राज्य सरकारने तो जाहीर केला परंतु त्याचा आत्तापर्यंतही कुठलाही कागदोपत्री यांना दिला नाही की अशा ही आशा वर्कर आहे हिला तुमच्या नावे हा 50 लाखाचा जीवन विमा आहे ही सर्व बाब आम्ही आज पूर्ण करून घेऊ त्यानंतर चौथा आहे की 2019 जी राज्य शासनाची इंद्रधनुष आणि आयुष्यमान ही मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये या आशा वर्करनी घरोघरी जाऊन एक एक कार्ड देऊन त्या कार्डाची अंमलबजावणी केली शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली पण ते कार्ड फक्त यांच्या फाईल जमा करण्यात आल्या आणि त्या फाईल आताही कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये धूळ खात आहे काहीतरी इथचा एक कर्मचारी बदलले होते त्या कारणानं ती अंमलबजावणी करण्यात नाही आली म्हणून तिसरा आहे अमर आमनेर येथील स्वास्थ्य केंद्रातील उषाताई दंडाळे मेंढी राहणार या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यांची मृत्यू झाला म्हणून त्यांनासुद्धा हा कवच विमा देण्यात यावा 50 लाखाचा या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जात आहे जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 2 ऑक्टोबरपासून आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत याची जिल्हाधिकारी साहेबांनी व राज्य शासनाने केंद्र शासनाने दखल घ्यावी आम्ही निवेदन देत आहे की निवेदन दिलेलं आहे भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आम्ही आमच्या मागण्या ठेवत आहे आशा वर्कर ह्या गटप्रवर्तिका व कोविड सर्वेक्षणाच्या प्रतिदिन 300 रुपये प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात यावा मार्च ते सप्टेंबर
महिन्यापर्यंतचे जे मानधन अजूनही आम्हाला मिळालेले नाही आहे ते आमच्या खात्यामध्ये जोपर्यंत जमा लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न करावा आणि अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना 8 ते 9 हजार यांचा रुपये प्रति महिना सुरू करण्यात यावा. आशा वर्कर यांना विमा कवच म्हणून 20 ते 50 लाखाचा विमा देऊन रीतसर कागदपत्र व पावती देण्यात यावी. 2019 मोहीम शासनाच्या इंद्रधनुष्य व आयुष्यमान भारत याचे मानधन अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही आहे त्याने शासनाची दखल घ्यावी. मागण्या जर आमचे पूर्ण झालेलं नाही आहे तर आम्ही 2 तारखेपासून 2 ऑक्टोबरपासून बेमुदत संप ठेवणार आहे आणि आम्र उपोषण करणार आहे. दिनांक 28 सप्टेंबर 2020 सकाळी 10:25 विठ्ठल रुक्मिणी परिसरातील दत्त मंदिरात आणि रुक्मिणीचे माहेर कोंडण्यपूर येथे नागसाप काही भक्तांना आढळला. साप खूप मोठा असल्यामुळे कुर्हा येथील सर्पमित्र विशाल सतीश मालवीय यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सचिव अतुल ठाकरे यांनी कॉल करून सर्पमित्र विशाल मालवीयला ताबडतोब बोलावले आणि सर्पमित्र कुर्हावरून कोंडण्यपूरला 10 मिनिटांमध्ये पोहोचल्यानंतर सर्पमित्र विशालने त्यांचे रेस्क्यूचे काम सुरू केले आणि कमीत कमी भक्तांची उपस्थिती 60 ते 70 असल्यामुळे भक्तांना दर्शन करू दिले नाही. कोंडण्यपूर इथले विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सचिव आणि कार्यकर्ते अतुल ठाकरे आणि सर्व भक्तांकडून सर्पमित्र विशाल मालवीयला खूप खूप धन्यवाद देण्यात आले आणि कधीही कॉल केला की आमचा सर्पमित्र विशाल अर्ध्या रात्रीही नाही म्हणणार नाही, तुरंत साप पकडण्याकरिता पोहोचतो, तरी आपली सेवा अशी सुरू राहावी अशी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकर्ते व सचिव अतुल ठाकरे यांनी विशाल मालवीयला आभार मानले. विशाल ना एक फोटो काट टाकायचं ना काट टाकायचं.